बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। नांदेडमधल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जितेश शांतापूरकर यांनी आघाडी घेतलेली आहे। 21व्या फेरीमध्ये 30,266 मतांनी ते आघाडीवर आहेत। रावसाहेब शांतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतीये। दरम्यान काँग्रेसचे जितेश शांतापूरकर यांना 78,923 मतं 21व्या फेरीपर्यंत मिळाली आहेत। तर दुसऱ्या क्रमांकाचे भाजपचे सुभाष साबणेंना 48,657 मतं मिळाली आहेत आणि वंचितच्या इंगोले यांना आतापर्यंत 8,856 मतं मिळाली आहेत। त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचं पारडं जड मानलं जात आहे। धडा शिकवण्याचा एक इतिहास घडलेला आहे। माननीय उद्धव साहेबांचा आदेश घेऊन मुंबईतून परतल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकांनी गद्दाराला धडा शिकण्यासाठी गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन जो प्रचार केला, जी शिवसेनेने यंत्रणा राबवली, महाविकास आघाडीकडून सर्वच पक्षांना जी मदत मिळाली, त्यामुळे हा विजय निश्चित झालेला आहे। आम्ही म्हणतो की हे पंढरपूरचा वचपा काढण्याचं काम देगलूरच्या मतदारांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं ही एक श्रद्धांजली अंतापूर साहेबला झाली असं मी म्हणेन। आणि याविषयीचे ताजे अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत। दरम्यान ही ताजी दृश्य आपण बघू शकताय। देगलूर मधली ही दृश्य आहेत। नांदेडच्या देगलूर मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि त्यानंतर आजचा दिवस हा निकालाचा आहे आणि हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागत असल्याचं आतापर्यंत तरी पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी संतोष जोशी हे थेट देगलूर मधून आपल्या सोबत आहे। संतोष, काय सांगाल, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पारड्यामध्ये मतं पडताना पाहायला मिळत आहे, सध्या काय वातावरण तिथं पाहायला मिळत आहे? संतोष यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जल्लोष आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। सध्या महाविकास आघाडीचं पारडं या ठिकाणी जड मानलं जात आहे, कारण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अंतापूरकर ते 30,000 मतांनी आघाडीवर आहेत। 30,266 मतांनी ते आघाडीवर आहेत आणि 21वी फेरी पूर्ण झाली आहे, त्यामुळं ही जी आघाडी आहे ती तशीच पुढे जात राहिली तर अंतापूरकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे।